शशिकांत वारिसे कोकणातल्या या पत्रकाराच्या मृत्यूभोवती संशय निर्माण आहे राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सांगतायत की प्रकरण वरवर अपघाताचं भासत असलं तरीही गूढ वाढवणारा सगळा घटनाक्रम आहे कारण ज्या दिवशी पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी म्हणजे सहा फेब्रुवारीला त्यांनी ते काम करत असलेल्या महानगरी टाइम्स या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती योगायोग म्हणजे ज्या व्यक्तीच्या गाडीनं त्यांच्या दुचाकीला उडवलं त्याच व्यक्तीच्या विरोधातली ही बातमी होती आणि यावरून संशयाला वाव निर्माण झालाय या सगळ्या घटनाक्रमात ज्यांनी जीव गमावला ते शशिकांत बारिसे नेमके कोण होते आणि त्यांच्या सोबत सहा फेब्रुवारीच्या दुपारी नेमकं काय घडलं हेच पुढच्या तीन मिनिटात जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शशिकांत बारिसे हे पंकेचाळीस वर्षांचे होते कोकणातील स्थानिक वर्तमानपत्र असलेल्या महानगरी टाइम्स इथं ते कार्यरत होते ते मूळचे रत्नागिरीच्या कशेळीतले राहणारे होते त्यांच्या पश्चात आता त्यांची पंच्याहत्तर वर्षांची आई आणि एकोणीस वर्षांचा मुलगा आहे शशिकांत यांचा मुलगा चार वर्षांचा असतानाच आईचं छत्र हरपलं त्यानंतर शशिकांत यांनी मुलगा आणि आपली आई दोघांचाही सांभाळ केला घरचा करता पुरुष गेल्यानं आता या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय वारस यांच्या मृत्यूभोवती संशय कसा आणि का निर्माण झाला हे आता सांगतो तर इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार वारिसे हे ज्या स्थानिक वर्तमानपत्रात काम करत होते तिथे त्यांनी सहा फेब्रुवारीला एक बातमी दिली होती बातमीचं शीर्षक होतं की पंतप्रधान मोदीजींसह राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांचा सनसनाटी आरोप ते बॅनर्स बातमीसह वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आले होते सहा फेब्रुवारीला सकाळी ही बातमी छापून आली आणि त्याच दिवशी दुपारी वाजताच्या सव्वाच्या वारिसे हे सोमवारी कोदवली इथून आपल्या दुचाकीनं जात होते यावेळी भरधाव वेगानं येणाऱ्या महिंद्रा थार गाडीनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली अपघात इतका भीषण होता की शशिकांत वारिसे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते पण त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांना मृत्यून गाठलं पण त्यांच्या मृत्यू पश्चात आता संशय अधिक गडद झालाय त्यांच्या मृत्यूचा गोड दिवसाकडे येणाऱ्या राजकीय आणि स्थानिक प्रतिक्रियांमुळे वाढताना दिसतंय या सगळ्यात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत वारिसे यांच्या मृत्यूला राजकीय वळण दिलंय राऊत यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे वारसे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय न्यायासाठी आक्रोश करतायत तर राजकीय नेतेही या प्रकरणात आक्रमक दिसत आहेत तेव्हा आता हे पाहायचंय की या लढ्यात दिवंगत शशिकांत वारसे यांना न्याय मिळतो की फक्त त्यांच्या मृत्यूभोवती राजकारण होतं या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी महिंद्रा थारचा चालक पंढरीनाथ आंबेडकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यापूर्वी या अपघाताप्रकरणी आंबेडकर याच्यावरती भारतीय दंडविधान कलम तीनशे आठ आणि सदोष मनुष्यवधाचा कायदा कलम तीनशे चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आता त्यात कलम तीनशे दोनही जोडण्यात आला आहे तेव्हा आता बघायचं आहे की शशिकांत वारिसे यांचा मृत्यू तपासामध्ये अपघात ठरतो ही घातपात या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद